मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय. अनेक ठिकाणी राज्यातल्या एसटी बसेसला तोडफोड केली होती, जाळपोळ सुद्धा करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने आज कालपासून दुपारपासून लातूर जिल्ह्यातून जे लांब पल्ल्याच्या गाड्या धावणाऱ्या होत्या त्या गाड्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द केल्यात आणि आज लातूर जिल्ह्याअंतर्गत धावणाऱ्या बससेवासुद्धा रद्द करण्यात आल्यात. आपण जर बैठलं तर अशा प्रकारचे प्रवासी बसस्थानकातच खोळंबा झालेला आहे. आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, मला सांगा नेमकी काय अडचण आली, तुम्ही कुठून प्रवास कुठं करत होता? अडचण आज ॲक्च्युली मला जायचं होतं चाकूर अहमदपूर, मी सोलापूरहून निघालेला आहे. एस टी महामंडळ बंद आहे असल्यामुळे मी प्रायव्हेट गाडीने डबल पैसे देऊन आलेलो आहे. अहून असल्या प्रकरणात एंड ऑफ द हे म्हणजे आपले एस टी महामंडळास टार्गेट का, ह्याच्याने हाल कोणाच्या होणार आहे? सर्व गरीब लोकांचा आमच्यासारख्यांचेच हाल होणार आहे. त्यामुळं हे लवकरात लवकर शासनाने यावर निर्णय घ्यायला पाहिजे अशी विनंती आहे. काही वाहक देखील आपल्यासोबत आहेत, मला सांगा कुठून गाडी तुम्ही कुठून आणली होती आणि अचानक अशा प्रकारच्या गाड्या सेवा बंद केल्यात? मी मुखेड पुणे घेऊन जात होतो, खाली इथं लातूरला आल्यानंतर समजलं की गाडी साईडला घ्या आणि आरक्षणाचा आंदोलनाचा भडका उडाल्यामुळे गाडी पार्किंगमध्ये लावून घ्या आणि इथून पुढं प्रवास किंवा ट्रॅव्हलिंग बंद करा अशा सूचना आल्यामुळे आम्ही इथं लावलेलं आहे. आता इथं कर्मचाऱ्यांचे जेवणाचे हाल होत आहेत किंवा प्रवाशीसुद्धा महिला वर्ग बालवर्ग वयोवृद्ध प्रौढ माणसं सगळ्यांचे हाल होत आहेत. इथं काय केलं पाहिजे शासनाने अशा एकंदरीत परिस्थिती पाहिली तर काय केलं? शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकंदरीत जर पाहिलं तर प्रवासी आणि आता इथल्या वाहकांची सुद्धा मागणी येते की शासनाने तात्काळ जो निर्णय आहे तो निर्णय घ्यावा आणि प्रवाशांची जी गैरसोय होणार आहे ती गैरसोयसुद्धा टाळावी. प्रवाशांना नाहक खाजगी वाहनाच्या सहाय्याने प्रवास करावा लागतो. काही प्रवासी देखील आपल्यासोबत आहेत. आणखीन तुम्ही कुठून प्रवास कुठं करत होता? सर मी लातूर ते उमरगा करायचं आहे. आज मेडिकलचं अर्जंट काम होतं मला, आता ती एस टीचं समजल्यामुळे खूप त्रास होणार होता मला. आता माझं जाणं गरजेचं आहे, आता मला प्रायव्हेट वाहनं पर्याय नाही. आता मला प्रवाशांना जी मोठी गैरसोय होते प्रवासाची ती मोठी गैरसोय आता समोर येताना दिसत आहे, त्यामुळे शासनाने लवकर तोडगा करावा अशी या प्रवाशांची मागणी होते. संदीप भोसले, साम टीव्ही, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.